हाय फ्रेंड्स, मी वृषाली. स्मार्ट वुमनच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला एपिसोड असणार आहे आर्ट स्पेशल. सो लेट स्टार्ट. आपल्या घरात सजावट करताना नेहमी रिअल फ्लॉवरचा उपयोग करून सजावट करणं शक्य होत नाही, म्हणून आर्टिफिशियल फ्लॉवरचा उपयोग करून ही सजावट कशी करता येईल यासाठी खास टॉक इन फ्लॉवरची कन्सेप्ट तुमच्यासाठी. नमस्कार, मी ऋजुता गोवंडे आणि मी तुम्हाला आज सगळ्यांना स्टॉकिंग्सची फुलं दाखवणार आहे. ही फुलं आपण घरी बसल्या सहजपणे करू शकतो आणि ही हे जे स्टॉकिंगचं मटेरियल आहे हे मार्केटमध्ये अगदी इझिली अवेलेबल असतं. ही फुलं आपण बनवून घराची शोभा वाढवू शकतो. घराच्या कोपऱ्यामध्ये किंवा फ्लॉवर पॉटमध्ये आपण ही फुलं ठेवून घराचे सुशोभीकरण करू शकतो. चला तर मग आपण बघूया की आपण स्टॉकिंगची फुलं कशी करू शकतो ते. ही फुलं करण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे स्टॉकिंग्स, परागकण किंवा पोलन ग्रेन्स, धागा, ग्रीन टेप, काड्या ज्या आपण फुलांच्या देठासाठी वापरणार आहोत, त्याच्यानंतर सिल्वर तार जे आपण फुलांच्या पाकळ्यांसाठी वापरणार आहोत, ग्लिटर कटर आणि हे प्लायर आहे आणि ही कात्री आहे. आता आपण फुलं करायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले मी रेड स्टॉकिंग घेते आणि आता आपण रेड स्टॉकिंगची पहिले फुलं करूया. हा स्टॉकिंग गोल असतो, सो पहिले आपण त्याचा गोल कट करून त्याला रेक्टँग्युलर शेपमध्ये आणणार आहोत आणि मग त्याची नंतर फुलं करायला स्टार्ट करणार आहोत. हा स्टॉकिंग गोल होता तो आपण कट करून रेक्टँग्युलर शेपमध्ये केलेला आहे आणि आता आपण त्याची फुलं बनवायला स्टार्ट करूया. आता ही सिल्वर तार आहे, ही तार तारेच्या आपण पाकळ्या करणार आहोत आणि त्याला आपण हे स्टॉकिंग जॉईन करणार आहोत. तारेची पाकळी बनवण्यासाठी आपल्याला बाटलीचा वापर करणार आहोत आपण, कारण पाकळ्यांचा जो गोल आकार असतो तो बाटलीच्या मदतीने आपल्याला सहजपणे मिळू शकतो. त्यामुळे ही तार आपण बाटलीमध्ये अशी अडकवणार आहोत आणि ह्याला फक्त असा एक राऊंड लूप देणार आहोत आणि त्याच्यानंतर ही तार आपण परत ह्याच्यातनं काढणार आहोत. आपल्याला व्यवस्थित गोल शेप म्हणजे ते सुटणार नाही आणि या पकडच्या मदतीने आपण ही कट करणार आहोत उरलेली जी तार आहे ती. अशा प्रकारे आपल्याला सगळ्याच पाकळ्या बनवायच्या आहेत. आता आपल्या सगळ्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत आणि आता आपण त्याला स्टॉकिंग लावून त्याच्या पाकळ्या करून त्याचं फूल तयार करणार आहोत. हे फूल बनवणं स्टॉकिंगच्या कॉर्नरपासून चालू करायचं. सगळ्यात पहिले ही पाकळी इथे ठेवायची आणि त्याच्यावरती पूर्ण स्टॉकिंग घ्यायचं. हे स्टॉकिंग स्ट्रेचेबल असतं त्यामुळे हे पूर्ण चारी बाजूनी पाकळीचं असं स्ट्रेच करून घ्यायचं आणि स्ट्रेच केल्यानंतर हे ट्रान्सपरंट दिसतं. ट्रान्सपरंट झाल्यावरती आपण धागा घेणार आहोत आणि धाग्याच्या मदतीने ह्याला घट्ट बांधून घेणार आहोत. आणि उरलेलं जे एक्स्ट्रा स्टॉकिंग आहे ते आपण कात्रीने कापणार आहोत. अशाच प्रकारे आपण बाकीच्या सगळ्या पाकळ्यांना स्टॉकिंग लावून घेणार आहोत. आता आपल्या सगळ्या पाकळ्या झालेल्या आहेत आणि आता आपण ह्याचं फूल करायला सुरुवात करणार आहोत. तर आपण फुलाचं देठ बनवणार आहोत. पाकळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि देठ बनवण्यासाठी आपल्याला ही जी तार आहे ही ॲल्युमिनियमची तार आहे. या तारीमध्ये दोन प्रकार येतात, एक म्हणजे पातळ तार आणि एक म्हणजे जाडी तार. तर ही आपली जाडी तार आहे. जाडी तार ह्याच्यासाठी घेतली कारण फुलाचं देठ हे फर्म आणि स्टिफ राहावं ह्याच्यासाठी. तर आता आपण ह्याच्यामध्ये परागकण घालून देठ आणि फुलाचा मधला परागकण हा भाग तयार करणार आहोत आणि परागकण घालण्यासाठी आपण या तारीला पहिले बेंड करणार आहोत, एक लूप देणार आहोत म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला हे परागकण अडकवता येतील. आता हे आपण बेंड केलेलं आहे आणि आता आपण त्याला परागकण लावूया. या परागकणाच्या दोन्ही बाजूला पोलन ग्रेन्स लावलेले असतात,
आणि आता आपण 3 घेऊया म्हणजे 6 आपले पोलन ग्रेन्स फुलामध्ये येतील. ह्या परागकणाच्या मिड पॉईंट जो आहे तिथे ठेवून ह्या तारेत अडकवायचं आहे आणि ही तार बोटानी प्रेस करून ह्याला लॉक करून घ्यायचं आहे. आता आपण या ज्या आपल्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत त्या आपण आपल्या देठाला आणि परागकणाला जॉईन करून घेऊया आणि आपलं फूल तयार होईल. ह्या पाकळ्या ज्या आहेत त्या परागकणाच्या आपण जिथे लावलेल्या आहेत त्याच्या एंडला लावायच्या आणि त्या दोऱ्यांनी आपण फिक्स करून घेऊया. अशा प्रकारे आपलं एक फूल तयार आहे. आता आपण त्याला ग्रीन टेप लावून घेऊया म्हणजे त्याचा देठ तयार होईल. आता आपण बाकीच्या पाकळ्या पण अशा प्रकारे लावून घेणार आहोत. अशा प्रकारे आपलं हे फूल तयार आहे आणि आता आपण अशीच काही फुलं बनवून घेऊया स्टॉकिंगची. अशा प्रकारे रेड फ्लॉवरसारखंच आपण हे ब्ल्यू फ्लॉवरसुद्धा तयार केलेलं आहे. अजून जर आपल्याला या फ्लॉवरला डेकोरेट करायचं असेल तर आपण या स्पार्कलचासुद्धा वापर करून ह्याच्या पाकांना लावलं तर त्याला एक वेगळी ग्लेज येते आणि खूप सुंदर दिसतं. अशा प्रकारे आपली वेगवेगळ्या कलर्समध्ये फुलं तयार झालेली आहेत आणि ही आपण आता फ्लॉवर पॉटमध्ये अरेंज करणार आहोत. ही जी कला आहे ती आपण स्वतः निर्माण केलेली असते आणि आपण निर्माण केलेल्या कलेचा वापर आपण आपलं घर सजवायला करतो ह्याचा आनंद एक वेगळाच असतो. आणि ही फुलं तुम्ही तुम्हाला ज्या हव्या त्या रंगात हव्या त्या शेपमध्ये हव्या त्या साईजमध्ये करू शकता. पाकळ्या जास्त कमी 5 पाकळ्यांची 3 पाकळ्यांची किंवा कळीसुद्धा करू शकता ह्याच्यामध्ये तुम्ही. त्यामुळे तुम्हाला ह्याच्यामध्ये खूप वाईड ऑप्शन ओपन आहे. तुम्हाला तुमच्या चॉईसचं तुम्हाला तुमच्या व्हरायटीचं फूल तुम्ही ह्याच्यात करू शकता आणि आपलं घर सजवू शकता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.